महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजे MPL चं ऑक्शन झालेलं आहे. स्पर्धा सुरू होणार आहे 2 जूनला MCS स्टेडियम पुणे इथे. ऑक्शनचा आढावा काय आहे? नौशाद शेख पुन्हा एकदा MPL ऑक्शन मधला सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला आहे. 4,20,000 सोलापूर रॉयल्सनी त्याला घेतलेला आहे. मागच्या वर्षी तो सगळ्यात महागडा खेळाडू होता. 6,00,000 कोल्हापूर डस्कर्सनी घेतला होता. याच सोलापूर रॉयल्सचा कर्णधार सत्यजित बचाव ज्याला त्यांनी रिलीज केलं होतं तो गेलाय डिफेंडिंग चॅम्पियन्स रत्नागिरी जेट्स कडे. त्याच्या बेस प्राइसला म्हणजे 60,000 जो रत्नागिरीचा सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला आहे. ऑक्शन मधला दुसरा महागडा खेळाडू कोण आहे तर ग्रेड बी मध्ये ज्याची बेस प्राइस 40,000 होती तो विकेट कीपर बॅट्समन अनिकेत पोरवाल. कोल्हापूर टस्कर्सनी त्याला 3,50,000 घेतलेला आहे. त्यापाठोपाठ रामकृष्ण घोष महाराष्ट्राचा पेसर 3,40,000 पुणेरी बाप्पाकडे गेलेला आहे. आणि राहुल त्रिपाठी यंदाच्या MPL मध्ये दिसणार नाहीये. ईगल नाशिक टायटन्सने त्यांचा आयकॉन प्लेअर बदललेला आहे आणि त्यांचा आयकॉन प्लेअर असणारे लेफ्ट आर्म पेसर मुकेश चौधरी. असं जरी असलं तरी तुम्हाला काय वाटतं यंदाची MPL कोण जिंकणार?